मित्रांनो, विनोद किती सोपे सहज असावे ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दादा. गाणं किती बोलकं असावं ह्याचंही उत्तम उदाहरण म्हणजे दादाच. अहो, त्यांची गाणी ऐकल्या ऐकल्या पाठ होऊन जातात, कारण त्या गाण्यात गप्पा असतात, मजेशीर प्रश्न आणि उत्तर असतात. असाच एक दादांचा म्युझिकल संवाद घेऊन आपल्या समोर येत आहेत यशमान आणि शरयू. तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. काशी ग काशी तुझी सवय कशी, जरा बोल माझ्या पाशी ग. काशर काश करू नको तमाश कसो आगो तुझ्याशी रे. हे काशी ग काशी तुझी सवय कशी, जरा बोल माझ्या पाशी ग. अरे काशर काश करू नको तमाश कसो आगो तुझ्याशी. सुके सुके बोंबिल हनले काय ग तुनी केले. सुके सुके बोंबिल हनले काय ग तुनी केले. मला वाटलं धन्य ते खिल्लाच हाय मी भिंतीला ठोकला. हे चक्की मधून पीठ हनलं काय ग तुनी केलं. चक्की मधून पीठ हनलं काय ग तुनी केलं. मला वाटलं सख्या ते पाऊंडर हाय म्या तोंडाला फसले. काशी ग काशी तुझी सवय कशी, जरा बोल माझ्या पाशी ग. पानासाठी चुना हनला काय ग तुम्ही केला. पानासाठी चुना हनला काय ग तुम्ही केला. मला वाटलं धन्य ते लोणीच हाय मी पावसनी फसले. बाटली मंदी राखेल होत काय ग तुम्ही केलं. बाटली मंदी राखेल होत काय ग तुम्ही केलं. मला वाटलं धन्य ते अत्तर हाय तुझ्या कपड्याला फसले. काशी तुझी सवय कशी, जरा बोल माझ्या पाशी ग. हे काशी ग काशी तुझी सवय कशी, जरा बोल माझ्या पाशी ग. विचार कसा वाटला परफॉर्मन्स? काय मजा आली यार. क्वेश्चन आन्सर वाला गाण्याची एक वेगळी मजा असते, कारण आपल्याला, मला नेहमी वाटतं की जी मजा गझलमध्ये असते ना, की आपण पहिल्या ओळीत काहीतरी म्हणतो आणि मध्ये उलगडतो, तसंच अशा गाण्यामध्ये एक मजा असते की आता काय आन्सर येईल. तर मला त्याची खूप जास्त मजा आली. आणि शरयू, तू डे बाय डे तू पण एक सॉलिड नाही तू फुल नाचो मूड मध्ये. म्हणजे आता असं होतं की यशोमान गायक असल्यासारखा गात होता आणि ही ऍक्टर सिंगर सारखी मस्त नाचत होती. नाही, मी चांगलं आहे म्हणतो की कमाल आहे. मला असं वाटतं की देवाणघेवाण गुणांची सगळ्याच पार्टिसिपंट्समध्ये आणि मेंटॉर्समध्ये झालेली बघायला फार मजा येते. तुला एकच सजेशन देतो, शब्द अजून पोचवण्याचा प्रयत्न तुला करता येईल, कारण ह्याच्यात एक स्टोरी टेलिंग आहे. मी असं केलं तसं केलं त्याचं तू काय केलंस. शब्द ज्या पद्धतीने गायला पाहिजेत अशा गाण्यांमध्ये, कारण प्रेमगीताचं एकदा कळलं की मला छान वाटतंय तुला बघून, की नंतर एक ते असं चालू राहतं गाणं. इथे सतत विषय बदलतोय. सो विषय बदलताना प्रत्येकच शब्द थोडा अजून चावून, थोडा अजून तोंड उघडून, आच्या जागी आ, ईच्या जागी ई करत जमणलं तर ते अजून जास्तच त्याच्यातला विषय कळेल. पण ऑल अँड ऑल अप्रतिम दोघांनी कडक सुपर परफॉर्मन्स, मजा आली. थँक्यू. थँक्यू सलीम.
मस्त वाटला परफॉर्मन्स यशोमन. एक तर तू छान गातोस, मी तुझा एक तर टोन खूप छान आहे आम्ही पहिल्यापासून सांगतोय. अजून थोडं ओपन आता गायला शिक, म्हणजे प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर हे खूप छान तुम्ही तुमचं ट्युनिंग दिसलं आम्हाला. या गाण्याची ट्रीटमेंट अशी आहे की ते अजून थोडं ओपन गायला पाहिजे, शब्द अजून थोडेसे खुले लागले पाहिजेत. प्रत्येक शब्दाचा एक नाद असतो, तो नाद स्पष्ट आला ना आमच्यापर्यंत की त्याचा इफेक्ट पण तेवढाच जास्त होतो अशा गाण्यांमध्ये. गाण्याची डिमांड काय आहे, त्या एक्सप्रेशनची डिमांड काय हे पण आपल्याला गाणं ऐकताना, आपण गाणं कसं ऐकतो कसं बसवतो ह्याला पण खूप महत्त्व आहे. शरीव पण आता इथे येऊन म्हणजे मला हे पण करायला मिळतं आहे, ह्याचा तिला खूप आनंद आहे. म्हणजे हे तिच्या आत्ता परफॉर्मन्समधनं दिसलं, छानच झालं दोघांचंही. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.